नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी माधव संभाजी अवचार राहणार भोशी, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली येथील रहिवासी. हा माझा 2 एकरचा हळदीचा प्लॉट आहे आणि या हळदीच्या प्लॉटला कमी जास्त 1 महिना 5 दिवस झालेले आहेत. तर हळद लावण्या अगोदर मल्टीप्लायर या औषधाची बीज प्रक्रिया केली होती आणि बीज प्रक्रिया करून हळद लावण्यात आली. तर सांगायचं तात्पर्य एवढं की हळद निघाल्यानं 1 महिन्याची जे हळद पीक असते निघाल्याच्या नंतर त्याचं पान हा पिवळं असते, पण आपण हे ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरल्यामुळं या प्रोडक्टमध्ये एवढी ताकद आहे तर आपण यावर्षी आपल्याला तर दिसून आली. तर वर्षांच्या अनुभवातून सांगायलो तर माझी 1-1.5 एकर हळद असते, तर यावर्षी वर्षांच्यापेक्षा पाऊस खूप कमी आहे आणि पाऊस खूप कमी असूनसुद्धा हळद ही 90% जवळपास आज निघालेली आहे. पाण्याच्या अभावी जी 10% राहिली ते बघा आता कुठंतरी ती पण निघून पडत आहे. तर निघताच हळदीची हाईट बघा, 1 महिन्याच्या ह्याची हळदीची हाईट एवढी आहे बघा, आणि पानाचा आकारसुद्धा एकदम जंबो आहे, म्हणजे खूप काही मोठाले 2च पानं आहेत पण एकदम पान खूप मोठं आहे आताच. तर या औषधाच्या बीजक्रिया प्रक्रिया केली तर एवढा याच्यामध्ये इम्युनिटी पॉवर आहे. तर आपण यांना या हळदीच्या प्लॉटला 8 महिने आता महिन्याला 1 किलो अशा स्वरूपानं आपण मल्टीप्लायरची ड्रीपद्वारे सोडणार आहोत. तर मला सांगायचं की वा आपण बीज प्रक्रिया करूनच जर एवढा आपल्याला रिजल्ट येत असेल आणि एवढ्या हळदीमध्ये चकाकीपणा, आता बघा ना एवढंच तर रोपट आहे, तर याचा पेंदा बघून घ्या किती भारी पेंदा निघालेला आहे आणि त्याच्यामध्ये लसलसपणा पण किती. तर आपण 8 महिने जर महिन्याला 1 किलो हे जर सोडत राहिलं तर आपल्याला हळदीमध्ये अजब गजब हे रिजल्ट पाहायला भेटणार आहेत, हो की नाही. आणि रासायनिक खतापेक्षा सेंद्रिय प्रोडक्ट जे आहेत ते शेतकऱ्यानं याच्याकडे जर वळलं तर एकतर आपली जमीन आहे ती जास्त दिवस आपल्या पूर्वजासाठी कामी येईल आणि आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्नसुद्धा भेटेल. शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये एकच मानसिकता तयार झाली आहे की जमिनीमध्ये रासायनिक खत टाकल्याशिवाय तर काही निघत नाही. तर बघा ना, आज आपण या आज म्हणजे 2 एकर बेण्याला 16 क्विंटल बेण्याला आपण कमी जास्त 2 किलो बीज प्रक्रिया केली, तर त्या 2 किलोचेच आपल्याला एवढे फार रिजल्ट चांगले पाहायला भेटत आहे. तर आजच्या आपण 2 किलोच या औषधावर एवढे म्हणजे आनंद हो, तर आपल्याला याच्यामध्ये 2 एकरच्या हिशोबानं आपल्याला 20 किलो सोडायचं आहे. तर पाहूत यावर्षीचे म्हणजे रिजल्ट महिन्या महिन्याला आपल्याला काय अपडेट होतात ते. तर शेतकरी बंधूंना एवढंच आव्हान आणि विनंती आहे की तुम्ही यावर्षी 1 एकर 10 किलो राहिलं 5च किलो सोडून बघा आणि हळदी या पिकामध्ये चांगलं उत्पन्न घ्या.